कोरोनाची लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देते की निवडणुका जिंकण्यासाठी देते असा सवाल अल्पसंख्याक विकास वक्फ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी विचारलाय. वक्फ बोर्ड कार्यालयात वक्फ कामकाजाची आढावा बैठक पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कागद रेकॉर्ड हे कुठेतरी कागद असताना डिजिटल रेकॉर्ड तयार झालेले नाही. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की बोर्डाच्या संपूर्ण रेकॉर्ड हे डिजिटलाइज करून सेव्ह करण्याचं काम आम्ही करू, जेणेकरून आज असेल उद्या असेल शंभर वर्ष नंतर असेल डॉक्युमेंट हरवले डॉक्युमेंट घाल झाले हे जे प्रश्न निर्माण होणार आहे ते होणार नाही, त्यासाठी हे पण इम्प्लिमेंट करण्याचं आम्ही काम करू. दुसरा बोर्डावर जे सदस्य नेमायचं आहे आता त्याच्या सदस्य नेमण्यासाठी वेगळे वेगळे कॉलेजियम आहे त्याचे, म्हणजे बार काउन्सिलमधून दोन सदस्य राहिले पाहिजे, दोन खासदार राहिले पाहिजे, दोन आमदार राहिले पाहिजे, मुतवल्लीचे निवडणुका झालेली ऑलरेडी मेंबर्स तिथले आहेत, मग दोन इस्लामिक स्कॉलर पाहिजे, म्हणजे ही पण प्रक्रिया 2-3 महिन्यामध्ये 100% पूर्ण करून फुल फ्लेज बोर्ड आपण तयार करू. आणि ही पण प्रोसेस सुरू झाली होती, कोविडमुळे कुठेतरी अडचणीत आली आणि त्यामुळे हे फुल फ्लेज बोर्ड तयार झालं नाही, पण येणारे 2-3 महिन्यामध्ये फुल फ्लेज बोर्ड पण आम्ही तयार करतो. एकंदरीत असा निदर्शनात आलेलं आहे की ट्रिब्युनल म्हणजे बोर्डाने एखादा निर्णय दिला किंवा वाद झाला त्याला ट्रिब्युनलची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर ट्रिब्युनलमध्ये 2 लोक आहेत, 3 लोक असलं पाहिजे, त्याच्यात एक ॲडिशनल कलेक्टर लेवलचे अधिकारी बरेच दिवसापासून नाही, त्याची नेमणूक लवकरात लवकर करू. ट्रिब्युनलचे पण कम्प्युटरायझेशन सर्व न्यायव्यवस्थेमध्ये आता कम्प्युटरायझेशन झालेलं आहे, पण वर्क ट्रिब्युनलमध्ये कम्प्युटरायझेशन झालं नाही, ते पण कम्प्युटरायझेशनचं काम हाती घेण्याबाबत आता निर्णय झालेला आहे. म्हणजे एकंदरीत पारदर्शक पद्धतीने बोर्डाचं काम झालं पाहिजे.